नमस्कार शेतकरी बंधूंनो मी ऋषी करत नैसर्गिक आपत्तीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असे अपडेट आहे शेतकरी बंधूंनो तुमचे पैसे या ठिकाणी मंजूर झालेले आहेत तुमचे पैसे मंजूर झाल्यानंतर आता तुम्हाला वाय सी करायची आणि के वाय सी केल्यानंतर तुमच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर केले जाते त्यासाठी के वाय सी कुठे करायची त्याचा विशिष्ट क्रमांक असतो तो विशिष्ट क्रमांक तुम्हाला कोठून मिळवायचा आणि सर्वात महत्त्वाचं यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे याची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपले चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं पॉईंट म्हणजे शेतकरी बंधूंनो तुम्ही तुम्ही वाय सी स्वतः करू शकत नाहीत किंवा तुमच्या मोबाईलवर करू शकत नाही के वाय सी करण्यासाठी तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र किंवा के जवळचं तुमचं जे महा ऑनलाइन सेंटर आहे त्या सेंटरवर के वाय सी करावं लागणार आहे तुम्ही स्वतः मोबाईलवरतीही के वाय सी करू शकत नाही शेतकरी बंधूंनो जानेवारी दोन हजार तेवीसच्या जी आरनुसार नैसर्गिक आपत्तीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी निधी वितरणाच्या प्रणालीमध्ये चेंजेस करण्यात आलेले बदल करण्यात आले पूर्वी डायरेक्टली तुमच्या खात्यावरती हे ट्रान्सफर केले जात होते पण आता या ठिकाणी तुम्हाला डी बी टीद्वारे हे दिले जातात म्हणजे डायरेक्टली शेतकऱ्याच्या खात्यावरती हे पैसे टाकले जातात त्यासाठीच शेतकरी बंधूंनो तुम्हाला हे केवाय सी करावं लागणार आहे वाय सी केल्यानंतरच तुमच्या खात्यावरती हे पैसे वितरणाचा मार्ग मोकळा होणार आहे अतिवृष्टी महापूर सततचा पाऊस किंवा या ठिकाणी वादळी पूर महापूर यासारख्या ज्या नैसर्गिक आपत्तीमुळे दोन हजार वीस एकवीस आणि एकवीस बावीसमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी जर का त्यांचे डॉक्युमेंट्स व्यवस्थित असतील तर पात्र करून लवकरच के, के वाय सी केली जाणार आणि या वाय सी केल्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम वितरित केली जाणार आहे ही के वाय सी करण्यासाठी शेतकरी बंधूनं तुम्हाला तुमच्या जवळचे आपले सरकार सेवा केंद्र किंवा महाऑनलाईन सेंटरवरती जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा मोबाईल नंतर तुमचा पासबुक आणि तुमचा आधार कार्ड या तीन गोष्टी तुम्हाला तुमच्या सोबत न्यायच्यात ने सोबत नेल्यानंतर तिथं तुमचं या ठिकाणी आपल्या सरकार सेवावर पोर्टलवर लॉग इन करतील लॉग इन केल्यानंतर त्यामध्ये फी अली लॉग इन करतील फी लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी आधारचा तुमचा नंबर टाकला जातो आहे आणि तिथं आधार प्रमाणीकरण करून विशिष्ट क्रमांकपत्र टाकून नंतरच तुमचं या ठिकाणी आधार प्रमाणीकरण होत असते हा विशिष्ट क्रमांक आता तुमचा मिळतो गुरु त्या सेंटरवरती तुमचा विशिष्ट क्रमांक मिळेल किंवा तुमचं तलाटी कार्यालयामार्फत किंवा ग्रामपंचायत सुद्धा तुम्ही या ठिकाणी तुमचा ती विशिष्ट क्रमांक हा मिळू शकता विशिष्ट क्रमांकामध्ये तुमच्या संपूर्ण गावची यादी त्या ठिकाणी दिली असते त्यामध्ये तुमचा जो विशिष्ट क्रमांक असेल तो विशिष्ट क्रमांक तुमच्याजवळ घ्यायचा आहे तुमच्याजवळ असल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस आपले सरकार सेवा केंद्रावरती जाल त्या ठिकाणी तुमचा आधार प्रमाणीकरण म्हणून ऑप्शन असतो त्यामध्ये विशिष्ट क्रमांक टाकायचा आहे विशिष्ट क्रमांक टाकल्यानंतर तुमच्या शेतकऱ्याचे बांधवांचे डिटेल्स येतील त्यामध्ये सर्व डिटेल्स तुमच्या दाखवले जाईल त्यामध्ये तुमचं नाव गाव वगैरे गट नंबर अकाउंट नंबर तुमचा आधार नंबर सर्व गोष्टी व्यवस्थित आहे का स्वतः तुम्ही काळजीपूर्वक चेक करून घ्यायच्या जर सर्व व्यवस्थित असेल तर नो ग्रीव्हन्स म्हणून एक त्याला पर्याय असतो की ब सर्व माहिती माझी व्यवस्थित आहे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी मी या ठिकाणी सज्ज आहे त्या ठिकाणी नंतर तुमचं बायोमॅट्रिक घेतलं जाईल म्हणजे तुमचा थम घेतला जाईल बायोमॅट्रिक झाल्यानंतर तुम्हाला आधार प्रमाणीकरणची एक पावती दिली जाईल पावती दिल्यानंतर लवकरच तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम वितरित करायला या ठिकाणी सुरुवात होईल आता महाराष्ट्रातील जवळपास एकोणतीस ते तीस जिल्हे या ठिकाणी पात्र करण्यात आलेले आहेत हे जिल्हे जे दोन हजार एकोणीस वीस असेल किंवा वीस एकवीस एकवीस बावीस या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीने बाधित चालली होती त्या शेतकऱ्यांना पात्र करून किंवा जे पात्र शेतकरी आहेत त्यांची के वाय सी करून लवकरच त्यांच्या खात्यावरती ही रक्कम वितरित केली जाणार आहे